सातारा जिल्ह्यातील महसूल विभागाचा ऑनलाइन सर्व्हर गेले 10 दिवस डाऊन असल्याने येथील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। मार्च महिना असल्याने अनेकांना ऑनलाइन 7/12 खाते उतारा, नोंदणी घालणे, बँक कर्ज प्रकरणामध्ये लागणारी कागदपत्रे। सातारा जिल्ह्यातील महसूल विभागाचा सर्व्हर गेले 10 दिवसांपासून डाऊन असल्याने जनतेला अनेक वेळा हलपाटे घालावे लागत आहेत। लवकरात लवकर सर्व्हरचे काम सुरळीतपणे सुरू करण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील जनतेने केलेली आहे। आज गेले 10-15 दिवस झाले, वडूज तहसीलला, खटाव तालुका तहसील तहसीलला कुठलंही ऑनलाईन काम चालू नाही, आणि ह्या ऑनलाईन कामाच्या संदर्भात आज अनेक शेतकऱ्यांचे, गोरगरीब जनतेचे, प्रत्येकाला दाखले ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं, 7/12 ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं मार्च महिन्यामध्ये प्रत्येकाला आपलं नवीन जुनं बँकेच्या काही प्रोसिजर असतात त्या करायला लागतात, आणि ह्या सगळं सर्व या तहसील कार्यालयामध्ये सर्व 10-15 दिवस झालं ठप्प आहे। तर हे शासनाचा कुचकामीपणा, ह्या शासनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज एक दिवसाचं लेट झालं तर तालुक्याच्या खेड्यापाड्यातनं शेवटच्या घटकातनं आलेला एखादा गरीब शेतकरी त्याला 100-100 हेलपाटे मारायला लागतात, आणि ह्या कुचकामीपणामुळं या अनेक लोकांचं अवहेलना होती, त्यांचं नुकसान होतं आहे, तर त्या नुकसानीला जबाबदार कोण? तर ह्या शासनाने त्वरित सर्व्हरच्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं युवक जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीकांत देवकर माझी ही शासनदरबारी मागणी आहे।